नमस्कार, मी भरत दाभोळकर. आपण हल्ली नेहमी पाण्याच्या टंचाईविषयी बोलत असतो. आपण विचार करतो की आपण कुठेही वाचतो किंवा आपण बोलताना बोलतो की पाण्याची खूप टंचाई आहे आणि आपल्याला पाणी वाचवायची गरज आहे. पण त्यासाठी प्रत्येक माणसाने काय करावं आपल्याला माहिती नसतं. तर माझ्या परीने मी असा विचार केला की लहान का होईना काहीतरी मदत होईल म्हणून मी काय करतो की माझी गाडी आम्ही दररोज धुत नाही. आम्ही आठवड्यात फक्त दोनदा गाडी धुतो, बाकी फक्त डस्टिंग करतो. त्यांनी पाण्याची खूप बचत होते. नंतर मला कोणी म्हटलं होतं की तुम्ही शावर घेताना, आंघोळ करताना तुम्ही शावर घेऊ नका, मी बालदीत पाणी घेऊन त्यांनी आंघोळ करा. तेव्हापासून मी ते करतोय की मी आंघोळ करताना मी शावर घेत नाही, मी बालदीत पाणी घेऊन त्यांनी आंघोळ करतो. त्यांनी पाण्याची खूप बचत होते. तशा रीतीने मी पाण्याला टीका लावलेला आहे आणि मला असं वाटतं की देशात सर्वांनी हा एक प्रयत्न करून हा टीका लावावा. आणि माझे तीन मित्र जे मला वाटतं की इन्फ्लुएन्शियल लोक आहेत आणि जेही हे करू शकतात, तर त्यांनाही माझी अशी एक विनंती आहे की महेश मांजरेकर जो एक मोठा फिल्म मेकर आहे, सचिन खेडेकर जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा ॲक्टर आहे, आणि समीर चौगुले जो नाटकातला एक मोठा ॲक्टर आहे मराठीमधला, त्या तिघांना माझी विनंती आहे की त्यांनीही ह्या पाण्याला टीका लावावा आणि लोकांना सांगावं की त्यांनीही हे असा हा जो कार्यक्रम आहे तो पुढे नेऊन जास्तीत जास्त लोकांकडनं पाण्याला टीका लावून घ्यावा. थँक्यू.